नमस्कार, कसे आहात सगळे? तर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे पायल रेसिपीज मध्ये. आज आपण मस्त असा झटपट तयार होणारा टोमॅटो कांदा पराठा बघणार आहोत. अगदी मस्त पराठा आहे, शेवटपर्यंत बघा. चला तर मग कसा बनवायचा ते आपण बघूया. आता सगळ्यात आधी आपल्याला कढईमध्ये थोडं तेल टाकून घ्यायचं आहे, 2 चमचे. आता तेलात आपल्याला 1/2 चमचा मोहरी टाकून घ्यायची आहे. आता मोहरी छान अशी तळतळायला सुरुवात झालेली आहे, यामध्ये आपण 1 चमचा जिरे टाकून घेऊ. आता जो कांदा आपण बारीक चिरून ठेवलेला होता तो आपल्याला टाकायचा. आता इथे कांदा बऱ्यापैकी झालेला आहे. आता यामध्ये आपण टोमॅटो टाकून घेऊ. इथे आपण टोमॅटो आणि कांदा आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतो. आता यामध्ये आपण सुके मसाले ऍड करून घेऊ. थोडीशी हळदीची पावडर आपल्याला टाकायची आहे, 1/2 चमचा लाल तिखट, 1 चमचा आपल्याला धणे आणि जिऱ्याची पावडर टाकायची आहे, चवीनुसार मीठ. आणि हो, आपण यामध्ये अद्रक आणि लसूणची पेस्ट सुद्धा टाकू शकतो आवडत असेल तर. मी आता इथे टाकलेली नाही आहे. आता हे छान आता आपण मिक्स करून घेऊ. आजची जी आपली रेसिपी आहे ती अगदी झटपट तयार होणारी आहे आणि मस्त आहे, टेस्टी आहे. शेवटपर्यंत बघा आणि आवडली रेसिपी तर लाईक करा, त्याचबरोबर फॅमिली फ्रेंडसोबत शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. म्हणजे अशाच छान छान नवीन नवीन रेसिपीज मी तुमच्यासाठी घेऊन येत राहील. आता यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर ऍड करून घेऊ. आता 1 छोटा चमचा आपल्याला यामध्ये गरम मसाला टाकून घ्यायचा आहे. आणि मस्त अशी चटपटीत चव येण्यासाठी 1 छोटा चमचा आपल्याला चाट मसाला टाकायचा आहे. त्याऐवजी आपण आमचूर पावडर टाकली तरी चालेल, आणि नाहीच नाही तर लिंबाचा रस जरी टाकला तरी चालेल. आता अगदी थोडंसं आपल्याला यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे आणि याला छान असं एकजीव करून घ्यायचं आहे. सर्व जे इन्ग्रेडियंट आहेत हे छान असे मिक्स झाले पाहिजे, स्मॅश झाले पाहिजे, असे आपल्याला करून घ्यायचे आहेत. आता इथे हे छान असं स्मॅश करून झालेलं आहे. आता हे आपल्याला छान असं थंड करून घ्यायचं आहे. आता जे मिश्रण आपण तयार केलेलं होतं हे छान असं थंड झालेलं आहे. आता यामध्ये आपल्याला टाकायचं आहे गव्हाचं पीठ, तर जेवढं यामध्ये बसेल तेवढं आपल्याला टाकायचं आहे. आणि थोडंफार पाणी टाकलं तर चालेल. इथे मी जवळपास 1 कप पीठ हे टाकलेलं आहे. आता हे आपण छान असं मिक्स करून घेऊ. आता हे मी छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपण थोडंसं पाणी ऍड करून घेऊ आणि आता हे छान आपण मळून घेऊ. आणि आजची जी आपली पराठ्याची रेसिपी आहे ती अगदी मस्त आहे. तुम्ही शेवटपर्यंत बघा. आणि अशाच वेगवेगळ्या प्रकारच्या पराठ्यांच्या रेसिपी मी याआधी सुद्धा केलेल्या आहेत, त्या मी आय बटनवर देईल. तिथे जाऊन तुम्ही बघा, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे पराठे तुम्ही रोज डेली बनवू शकता. आता हे छान असं मी मळून घेतलेलं आहे. आता अगदी थोड्या वेळासाठी आपण याला बाजूला ठेवूया, जवळपास 5-7 मिनिटं. आता इथे 5-7 मिनिटं झालेले आहेत, हे छान असं सेट झालंय. आता आपल्याला थोडंसं डो घ्यायचं आहे आणि याला छान असं गोल करून घ्यायचंय. आता याला मी पिठात घोळवून घेतलेलं आहे. आता आपण याला लाटून घेऊ. थोडंसं आपण तेल लावून घेऊ याला आणि अशा प्रकारे आपल्याला याला फोल्ड करून घ्यायचंय. आता मी पुन्हा याला पिठात घोळवून घेतलेला आहे. आता मस्तपैकी आपण याला लाटून घेऊ. तर इथे पराठा मी छान असा लाटून घेतलेला आहे. आता आपण या पराठ्याला असाच सुद्धा ठेवू शकतो किंवा मग हे बघा अशा प्रकारे आपण याला फोल्ड सुद्धा करू शकतो. तर असा जर का तुम्हाला पराठा बघायचा असेल तर मी आय बटनवर देईल, तिथे तुम्ही जाऊन बघू शकता. असा केला तरी चालेल, फोल्ड करून केला तरी चालेल, दोघांची चव ही सारखीच लागणार आहे. आता हा पराठा आपण छान असा शेकून घेऊ. असा जर का नॉर्मल आपण पराठा लाटून टाकला तर याला वेळ कमी जातो आणि फोल्ड करून केला तर थोडा वेळ जास्त जातो. तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही तसाही पराठा हा करू शकता. आणि झटपट खायचा असेल तर आपण अशा प्रकारे बनवू शकतो. आता यावर मस्तपैकी साजूक तूप टाकून घेऊ आपण. तर इथे आपला मस्त असा कांदा टोमॅटो पराठा हा खाण्यासाठी रेडी आहे. तर चला मी आपल्याला सर्व करून दाखवते. तर इथे आपले मस्त असे कांदा टोमॅटो पराठे हे खाण्यासाठी रेडी आहेत. खूप छान लागतात, टेस्टी लागतात. तुम्ही एक वेळेस नक्की ट्राय करा आणि रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. बघा किती मस्त इथे हा पराठा झालेला आहे. तर तुम्हीही ट्राय करा,
चला तर आपण भेटूया असाच एका छानसा रेसिपी सोबत नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत आपली काळजी घ्या आणि जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करा. टेक केअर, बाय बाय.